सेकंदात बातमी डाउनलोड करा टक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मधून लगेचच। शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं कुठलंही कृत्य माझ्या हातून होणार नाही। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं विधान परिषदेतलं जे शेवटचं भाषण आहे ते या वाक्याने झालं, किंवा असं म्हणूयात की त्यांच्या या शेवटच्या भाषणाची समाप्ती या भाषणाने झाली। त्याआधी त्यांनी बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात जो उल्लेख केला होता की माझ्या उद्धवला सांभाळा याचाही आवर्जून उल्लेख केला, आणि पुढे ते असं म्हणाले की शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून होणार नाही। निमित्त होतं ते म्हणजे रामदास कदम आणि आणखीन 7 आमदारांच्या निरोप कार्यक्रमाचं, म्हणजे त्यांची टर्म संपली आणि त्यानिमित्तानं सभागृहामध्ये पद्धतीप्रमाणे प्रस्ताव आला, त्यावर सभागृहातल्या इतर आमदारांनी आपापलं मत जे आहे ते मांडलं। यावेळेस शिवसेनेकडून फक्त आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी रामदास कदमांबद्दल आपलं मत व्यक्त केलं। गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळीस तिथे अनिल परब जे महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री आहेत तसंच शिवसेनेचे नेते आहेत उपस्थित होते। इतर सदस्यांनी त्यांनाही रामदासभाईंच्या या निरोप कार्यक्रम जो आहे सभागृहातला त्यावेळेस बोलण्यासाठी सांगितलं, मात्र ते काही जागेवरनं उठले नाही। सभागृहाने या गोष्टीची नोंद घेतली, तसंच पत्रकार गॅलरीत बसलेल्या पत्रकारांनीही या गोष्टीची नोंद नक्कीच घेतली। त्यानंतर पद्धतीप्रमाणे एक कार्यक्रम म्हणजे सामूहिक फोटोचा, जसं आपल्या शाळेच्या आणि कॉलेजच्या सेंड ऑफ नंतर एक ग्रुप फोटो होतो त्याचा, आणि चहापानाचा एक कार्यक्रम। तर या ग्रुप फोटोला देखील एक गोष्ट घडली, ती म्हणजे रामदास कदम या ग्रुप फोटोमध्ये नव्हते। या ग्रुप फोटोसाठी लावलेल्या खुर्च्यांमधली एक खुर्ची खाली होती। आता लोक म्हणतायत की अनिल परबांबरोबर फोटो नको म्हणून रामदास कदम तिथे आले नव्हते। चहापानाच्या कार्यक्रमाला ते तिथे हजर राहिले, मात्र ग्रुप फोटोवेळी रामदास कदम यांची अनुपस्थिती जी आहे ती देखील तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी इतर सदस्यांनी नोंद केली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी रामदास कदम यांना कॉन्टॅक्ट करण्याचा देखील प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागला नाही असं देखील त्या सदस्यांनी सांगितलं। पत्रकारांपैकी काही जणांनी देखील रामदास कदम नाहीत अशा पद्धतीने रामदास कदम यांच्याबद्दल विचारणा केली, पण त्यांना तुम्ही फोन करा असं देखील काही सदस्यांनी सांगितलं, मात्र रामदास कदम तिथे त्या ग्रुप फोटोला नव्हते। थोडक्यात सांगायचं तर रामदास कदम यांनी त्यांच्या विधान परिषदेचा जो कार्यकाल संपला त्याच्या शेवटच्या भाषणामध्ये मी नाराज नाही असं सांगितलं। पक्षाने मला अनेक संधी दिली, अनेक संघर्ष मी पक्षासाठी केले, अनेक संघर्ष मी पाहिले असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं, आणि त्याबरोबर त्यांनी हे देखील सांगितलं की माझ्या मनात कुठलीही नाराजी नाही, मी नाराज नाही, कुटुंबात भांड्याला भांडं लागतं आणि त्याचा विपर्यास कोणी करू नये असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं होतं। पण ज्यावेळेस त्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख होईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून होणार नाही असं म्हटलं, त्यावेळेस मात्र त्यांचा हुंका दाटून आला होता। दुसरीकडे फोटोसाठी त्यांची असलेली गैरहजेरी यावरून आणि मागचे काही इन्सिडेंट्स जर पाहिले, अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामधल्या शीतयुद्धाचे म्हणा, किंवा मग अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये पटत नाही याचं म्हणा, ठाकरे कुटुंबियांनी रामदास कदम यांच्या मागचा हात काढून घेतल्याचं म्हणा, त्यांच्यावर नाराजी असल्याचं म्हणा, अशा ज्या काही बातम्या आल्या त्याला पुष्टी मिळते की काय अशी परिस्थिती आज पाहायला मिळाली। आणि दुसरीकडे जे रामदास कदम स्वतःच्या शेवटच्या भाषणामध्ये सभागृहातल्या शेवटच्या भाषणामध्ये मी नाराज नाही असं म्हणत होते, त्यांनी या फोटोसाठी गैरहजेरी का लावली, ते सभागृहात आले होते मात्र ते फोटोसाठी का आले नाहीत यावरून त्यांच्या मनात नाराजी असल्याचं दिसलं। रामदास कदम यांच्यावर झालेले आरोप आणि रामदास कदम अनिल परब यांच्यावर झालेले आरोप या संदर्भातल्या सगळ्या बातम्या तुम्हाला mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर वाचता येतील। या संदर्भातले आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूबवर पाहता येतील, तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतो। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।